मला त्यांनी माझी कॉलर धरली. काय रे म्हणले, महाराष्ट्रात फक्त 36 स्टार आहेत आणि मी काय 37वा आहे का, मी कोण आहे? अजून घऱ्या डोळ्याचा गोरापान चित्तपावन असे मी माफियात कधी ऐकलं नाही. काय रे जायला ते तेंडुलकरला कळ की एक असतो कोकणस्थ, त्याचं काहीतरी विशेष असतो. तर एक सांगूया, फार मोठ्याची माणसाची आठवण येईल. आमचे एक मित्र काशीनाथ घाणकर, माझ्यावर भयंकर रागवले. त्यांनी गेले सगळे लोक मराठीतले. मला त्यांनी माझी कॉलर धरली. काय रे म्हणले, महाराष्ट्रात फक्त 36 स्टार आहेत आणि मी काय 37वा आहे का, मी कोण आहे? तुझ्या श्रीमंत मी का नाही आहे? तर मला एकदम पेच पडला. खरंच या श्रीमंत काशीनाथ घाणकर नाही आहेत. आता कसं काय करायचं? मी तेंडुलकरना म्हटलं की काशीनाथ माझ्यावर भयंकर चिडले, माझा मित्र आहे. काय अजून शूटिंग निम्म होत. तेंडुलकर म्हणले की नाव चांगलं आहे आणि जर काशीनाथ आला या सिनेमात तर जरा मजा येईल त्याला. एक बॉक्स ऑफिसला पण जरा त्यावेळेच संभाजी लाल्या काय काय नव्हतो, केवढं ग्लॅमर. ते म्हणले अरे राहता राहिलो फक्त ते एक कॅरेक्टर आहे जो एक मध्यमवर्गीय मुलगा स्मगलिंग मध्ये पडतो. मी जयराम हर्डीकरने काम केलं, मी अजून कास्ट नव्हतो केलं. तर माझ्या डोक्यात एक मोह आला, म्हटलं की कॅन काशीनाथ बीन दॅट कॅरेक्टर. लागूनचा तेंडुलकरचा त्यावर कॉमेंट फार मार्मिक होता. अच्छा, तो जो नंतर माफियामध्ये जातो, जपान या अख्ख्या फिल्ममध्ये कास्टिंगमध्ये बऱ्यापैकी तू लॉजिक सांभाळले. इलगुणी नाना नाना पण त्यात माफियात आहे वगैरे. अजून घऱ्या डोळ्याचा गोरापान चित्तपावन असे मी माफियात कधी ऐकलं नाही. कुठला म्हणजे तेंडुलकर कुठला कुठं विचार. ते म्हणाले अरे असा इतका घऱ्याडोळ्याचा देखणा गोरापान कोणीतरी कोकणस्थ असा ह्याच्यात गेलाय माफियामध्ये, असं काय ऐकलं नाही. जब्बार इट विल बी रॉंग कास्टिंग. पण त्याचा अँटी क्लायमॅक्स असा आहे की जेव्हा मी भेटलो डॉक्टरना, म्हणलं की काशीनाथ त्याच्यावर तेंडुलकरचा कॉमेंट असा आहे की तुमचं कॉम्प्लेक्शन, तुमचे डोळे, ते सगळे त्या कॅरेक्टरला जात नाहीत. काय वाटलं असेल तुम्हाला? काशीनाथ वॉज सो हॅपी ऑन दॅट. काय रे जायला ते तेंडुलकरला कळ की एक असतो कोकणस्थ, त्याचं काहीतरी विशेष असतो. मला मला एक सांग, ग्रेट कॉम्प्लिमेंट ऑफ फॅन. आम्ही काशीनाथ तर नाहीये पण इव्हन द ग्रेट असतो इथलं का रे म्हणून चिडतो, पण त्याच्यावर मोर प्राऊड. आय मीन जस्ट